हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू यूट्यूब चैनल नॉलेज की डा। सो फ्रेंड्स, MSTCET 2022 PCM एंड PCB ग्रुप ची आंसर की जी है रात्रि जवळपास 1 वाजलेला है 2 सप्टेंबर ला। मी वीडियो रेकॉर्ड करत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हटलेलं होतं की रात्रीला तुम्ही 12 नंतर चेक करा, तुम्हाला नक्की डिस्प्ले इथं होणार आहे। तर मी इथं आता लाईव तुमच्या समोर इथं बघू शकता, तुम्हाला दाखवत आहे आन्सर की कशी डाउनलोड करायची आणि त्यामध्ये कशी चेक करायचं आहे तुम्हाला। तर बघू शकता मी कॅन्डिडेट ID आणि डेट ऑफ बर्थ टाकत आहे। बघा, हे तुमच्यासाठी मी सर्व काही करत आहे, त्यासाठी तुमचं इथं फर्ज आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। कारण की बघू शकता तुमच्यासाठी खूप मेहनत इथं सुरू आहे आणि तुम्हीसुद्धा इथं रिस्पॉन्स दाखवतच आहात। आणि जेसुद्धा नवीन असतील विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा, ठीक आहे। तर मी त्या कॅन्डिडेट ID जो असेल तो टाकतो इथं, रोल नंबर आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ इथं टाकतो आणि बघू शकता मी साईन इनवरती इथं क्लिक करतो। आणि साईन इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा ऑप्शन येणार, तो म्हणजे रिस्पॉन्स रिपोर्ट। आणि रिस्पॉन्स रिपोर्ट याच्यावरती तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लोडिंग होत आहे, हे लोडिंग इथं वेट करायचं आहे तुम्हाला। अँड फायनली लोडिंग पेजवरती तुम्हाला वेट करायचं आहे। आणि तिथं वेट केल्यानंतर फायनली तुमची जी आन्सर की आहे ती इथं डिस्प्ले होत आहे। आता यामध्ये आन्सर कीमध्ये काय दिलेलं आहे, कसं दिलेलं आहे, चला डिटेलमध्ये बघूया। बघा, या आन्सर कीमध्ये तुमचं नेम दिलेलं आहे, कॅन्डिडेट ID दिलेला आहे, असेसमेंट नेम दिलेला आहे आणि तुमचा मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे। यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे बघायचं आहे की आपल्याला मार्क्स कसे चेक करायचे, किती मिळाले म्हणून। तर यामध्ये बघू शकता तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत, त्या खूप महत्त्वाच्या आहेत। दोनच इन्स्ट्रक्शन असतील पण खूप महत्त्वाच्या आहेत। पहिली म्हणजे की करेक्ट आन्सर इज इन बोल्ड अँड स्लाइटली बिगर, म्हणजेच जे तुम्हाला करेक्ट ऑप्शन असेल। बघा, हा इथं क्वेश्चन दिलेला आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा आहे, याचं जे आन्सर असेल ते बोल्ड आणि स्लाइटली बिगर असेल। म्हणजे बघू शकता AB यापैकी C आहे ना, बघू शकता C कसा आहे, बोल्ड आहे। बघू शकता इथं C जे आहे बोल्ड आहे, म्हणजे C नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे। ओके, हे झाली पहिली इन्स्ट्रक्शन। नंतर सेकंड नंबरची इन्स्ट्रक्शन्स आहेत, ते म्हणजे कॅन्डिडेट सिलेक्टेड ऑप्शन इज अंडरलाईन। आता बोल्ड जे असेल ते करेक्ट आन्सर असेल आणि जे अंडरलाईन केलेलं ऑप्शन असेल ते तुम्ही सिलेक्ट केलेलं असेल। म्हणजेच जे बोल्डसुद्धा असेल आणि ज्याखाली अंडरलाईनसुद्धा असेल, म्हणजेच तुम्हाला त्याचा 1 मार्क मिळाला। म्हणजे बघू शकता बोल्ड म्हणजे करेक्ट आन्सर आणि त्याच्याखाली अंडरलाईन म्हणजे ते तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे। ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला 1-1 मार्क्स तुमचा कॅल्क्युलेट करायचा आहे। बघू शकता तुम्हाला इथं जे आन्सर की आहे यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री, तुम्ही बायोलॉजी दिलं असेल बायोलॉजी, मॅथमॅटिक्स दिलं असेल मॅथमॅटिक्स इथं दिलेला आहे। तर टोटल क्वेश्चन पेपर तुमचा जसाच तसा येणार आहे। फॉर एक्झाम्पल फिजिक्स केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे, बघा हा जो क्वेश्चन आहे यामध्ये बोल्ड आहे ऑप्शन C, ठीक आहे, बोल्ड ऑप्शन C आहे पर अंडरलाईन ऑप्शन B आहे, म्हणजे याचा जो मार्क्स आहे या स्टुडंट्सला मिळालेला नाही आहे। नंतरचा क्वेश्चन तुम्ही बघू शकता क्वेश्चन नंबर 2 मध्ये इथं बोल्ड ऑप्शन D आहे। ओके, बोल्ड ऑप्शन D आहे आणि अंडरलाईन आन्सरसुद्धा D आहे, म्हणजे याचा 1 मार्क। बोल्ड म्हणजे करेक्ट आणि अंडरलाईन म्हणजे तुम्ही ते सिलेक्ट केलं आहे, म्हणजे करेक्ट सिलेक्ट केलं आहे। तर असे तुम्ही 1-1 करून सर्व मार्क्स तुमचे कॅल्क्युलेट करायचे आणि 200 पैकी तुम्हाला किती मिळाले हे इथं बघायचं आहे। तर रात्रीला मी ही चेक केलेली आहे, तुम्हीसुद्धा चेक करा इथं डिस्प्ले होत आहे आन्सर की। आणि हा व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा आणि चॅनलवर नेहमी सबस्क्राईब करून ठेवा। बघा, तुमच्याकडे खूप मेहनत सुरू आहे, रात्रीला मी इथं चेक केली रात्रीचा व्हिडिओ अपलोड करत आहे। सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं, व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा। थँक्यू।